नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। तर गाइस आता आम्ही निघालोय माझ्या मावशीच्या मुलीच्या साखरपुड्याला आणि ऍक्च्युअली आम्हाला उशीर झालाय कारण पेट्रोल पंपावर पण वेळ लागला आम्हाला, त्यात ते नायट्रोजन भरायला वेळ लागला टायर मध्ये। तर आता चाललोय गडबड सडबड आणि अजून भरपूर दूर जायचं आम्हाला, अजून अर्धा पाऊन तास आम्हाला पोहोचायला लागणार तिथं। जास्त वेळ लागू शकतो कारण गाडीची हॉर्नच खराब झालेली आपल्या, तर पुलंबरीत आपल्याला पहिले जर कुठं भेटलं सर्व्हिस सेंटर चालू तर गाडीची हॉर्न पण दुरुस्त करून घ्यायची, नाही तर अशा ट्रकाट्रुका लवकर हटतच नाही बाजूला, मग खेळत बसावं लागतं। तर आम्ही आता एका ठिकाणी हॉर्नचं काम करायला थांबलेलो आहे, तर ते वायर निघालेलं होतं असं लक्षात आलं। आता ते भैया आहे ना वायर फिट करतो तिथं, कुठे गेलं रे हे वायर आहे का, हे निघालेलं आहे ना। आणि रोहित भाऊ खात आहे द्राक्ष। प्रसाद शेडवर आलं रे तुला, एक्सेल आहे ते प्रसाद खराब झाला होता एक मिनटं, नाही हे यायलंय हे यायलंय हे यायलंय हे यायलाच पाहिजे तुला। तर गाईज आता सागर पण भेटलाय आणि आता आलो मी माझ्या मावशीच्या गावाला। तू कधी आला? मी आता थोडा वेळ झाला, आणि थोडा वेळ झाला मग आम्ही सागर आलाय आणि इकडं आता मंदिर आहे ना, चला आपली पूजा नव्हती झाली का, माझी पूजा झाली ती इकडं, तर त्या मंदिरात जाऊ आपण दर्शन घेण्यासाठी। मी दाखवलेले आहे ऑलरेडी हे ज्योतिर्लिंग 12 बनवलेले यांनी मंदिरात। आता आम्ही चाललोय लोकेशनला। कोणत्या लोकेशनला सागर? कोणत्या? साखरपुड्याच्या। सागरचं तुम्हाला काहीच आठवत नाही भो ना? साखरपुडा ना लग्न लय शॉर्टकट झालंय, आता पप्पा पण बनल थोड्या दिवसात। अरे लाजू राहिला लाजू राहिला, पोर गेल पप्पा पप्पा म्हणत आम्हाला, म्हणत मामा मामा लागणार ना तुम्ही बरोबर आहे मामा। बघा समा आली करतात एवढी गर्मी ना भाऊजी, मी एका ठिकाणी थांबून घेतलंय आमचे परी सत्यंबा कशी खेळताय गाडीत। गर्मी नाही होते का पिल्लू? गर्मी नाही होते? आता तुमची गाडी मी घेऊन जातो, माझी गाडी तुम्ही घेऊन जा, चालेल ना भाऊजी? चालेल 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 ना सत्यम। ए सत्यम चला तिकडं। ते जे झाड आहे ना पळसाचं, तर भाऊजी सांगताय त्याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहे भाऊजी? पूर्वीच्या काळामध्ये काही रंग वगैरे काही नव्हते, जे जुने लोक होते आपले वडिलोपार्जित आजी, तर त्यावेळेस पासून या पळसाच्या झाडाचं वैशिष्ट्य आणि धुलीवंदन येण्याच्या जवळच आहे। धुलीवंदन ज्या वेळेस येतो त्यात फुलं फुलतात आणि या फुलाचा ते रंग करून रंगपंचमी खेळायची वाळू घालून का? हो, याच्यामध्ये हे जे फुलं आहेत या फुलाच्या माध्यमातून आहे ना, या फुलावरती फुलाचे वाळू घालून याच्यातून हे करायचे ते
आणि याच्या माध्यमातून रंगपंचमी खेळायचं. पावडर बनतं त्याचं मग? पावडर त्याचं रस काढतात त्याचा आणि थोडस कलर मिक्सिंग होतं. नॅचरल कलर आहे, बरं नॅचरल आहे, साईड इफेक्ट नसतो शरीरावर होत नाही. ते जुनं ते सोनं जे म्हणतो आपण ते हेच असच. भाजी तर व्लॉग चालू करायला लावले, भारी बोलते बघा. आपल्याकडे पाहतो आपण पूर्ण दगड दगडाचं वातावरण येतं, काहीच नाही. बघा तुम्ही सगळे झाडं बघा, एकदम वाळलेले झाडं वाळलेले, परंतु हे एकमेव झाड असे जे कलरफुल कलरफुल आहे, एकदम मस्त. पाण्याच्या पाण्यासाठी बी खूप सुंदर दिसते. ते एक एक फुल बघा त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ज्या मधमाशा असतात. आता हे बघा, हे इथं दाखव, हे बघा मधमाशा आहे. मधमाशा याच्यावरती हे करतात. हे बघा किती मधमाशा आलेल्या याच्यावरती. हे बघा, हे बघा किती मधमाशा आहे. याच्यातून रस शोषण करून ते त्यांचं प्रक्रिया करतात. मध मध काढतात कोळ्या याच्यामधून. हे बघा, हे आता हे काळे फुलं काळे झालेले आहे बघा. याच्यातून पण ते रंगासाठी आपण कलर वगैरे काढतात त्याच्यामध्ये. म्हणजे दगडाच्या एवढ्या दगड खडकाळ वातावरणात बी हे झाड एकदम निसर्गरम्य वातावरणासारखं दिसत. पूर्ण झाड वाढले आणि इथे ना, मला असं वाटतं 30-35 डिग्री सेल्सिअस वातावरण जास्त असेल. जास्त आहे ना, 35-34 म्हणजे सिटीच्या हिशोबाने इकडे लई जास्त तापमान आहे. कारण पूर्ण खडकाळ भाग आहे आणि असं ग्राउंड लेवल पेक्षा थोडं वरती ना, मध्ये खाली आहे, मध्येच वरती, त्याच्यामुळे टेम्परेचर तिथे जास्त आहे आणि पूर्ण दगड आहे. खडकाळ भाग म्हणल्यानंतर तिथं काहीच नाही. हे बघा, हे हार्बर बघू आपण. या तुम्ही झूम कर त्यांना दाखव. हे बघा, आपण म्हणतो मातीतून सोनं पिकवतो. हे बघा, इथं काय आहे, पूर्णपणे दगड आहे. आता हे बघा, हे हरभऱ्याचं झाड बघा. आता हे सोनंच आहे ना, पूर्ण दगडामध्ये जर इतकं इतके चांगले हरभरे लागलेले याला इतकं हे ते जो मातीतून सोनंच पिकवतो ना आपण. एक्झॅक्टली, सोनं म्हणजे नुसतं हे सोनं नाही, रिअल सोनं नाही, शेती पण सोनं आहे. शेती म्हणजे ही रिअल सोनं आहे. यस एक्झॅक्टली. आणि या शेतीपासूनच आपल्या देशाचं 75% त्याच्यावरच आहे अर्थचक्र, जे मॅक्झिमम या शेतीच्या याच्यावरच चालते. कारण शेतीच्या माध्यमातून खूप प्रक्रिया होतात. कुठं तुमचं मका असेल, कपाशी असेल, पूर्ण उद्योग व्यवसायामध्ये पूर्ण प्रक्रिया वगैरे होतात. आणि त्याच्या माध्यमातून शेतीचा दर कसा वाढेल या दृष्टीनं शासन प्रयत्न करतं. आणि आपण पण शेतकऱ्यांचा ज्यावेळेस आपण भाजीपाला घ्यायला जातो, मला सांगा आपण मॉलमध्ये गेल्यानंतर याचा भाव करतो का? फिक्स रेट आहे समजा, ही वॉच आहे, हिचे फिक्स रेट आहे. आपण फास्ट पैसे काढतो किंवा कार्ड स्कॅच करतो, देऊन टाकतो. परंतु एखाद्या ठिकाणी शेतीमध्ये जर आपण हे करायला गेलो की भाजीपाला घ्यायला गेलो, तर त्या भाजीपाल्यामध्ये भाजीपाल्याचा आपण भाव करतो. म्हणजे शेतकऱ्याचा भाव नाही करायला पाहिजे भाजीपाल्याचा. बरोबर आहे. आमचा नाना पण एक शेतकरी आहे. नाना आमचा कट्टर शेतकरी आहे. दुग्ध व्यावसायिक आहे, मोठे दुग्ध व्यावसायिक आलेले या ठिकाणी. ते भाऊजी म्हणताय की आपण मॉलमध्ये गेल्यावर मोल भाव करत नाही, मग असं शेतकऱ्याकडून जेव्हा भाजीपाला वगैरे विकत घेतो तर मोल भाव का बरं करतो म्हणे. तुम्हाला मॉलमध्ये गेले साधी पिशवी देत नाही, ते नाही देत, 29 रुपये घेतात पिशवीचे. पण आमचा शेतकरी तर खुशी खुशी एक जोडी टाकून देतो तुम्हाला शिल्लक आहे खाण्यात. खरी गोष्ट आहे, शेतकऱ्यासारखा मोठा राजा कोणीच नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तरी बी आज शेतकऱ्याच्या हालचे हे आमचा नानाच पाय सुचलाय, ते तरी शेती करून राहिला. काय तरी लिहून पण दिलंय ना, काय थांब ना, ऑनलाईन इप्रत आहे का द्यायची? बघ तू कोणता दिला होता वहिनीला, छय्या छय्या वहिनीला, छय्या छय्या तू बॉक्स घे का ते. नाही नाही आता 8-19 दिवस बोलायला दिलाय बाय, तरी 8-19 दिवस बोलायला दिला, परत घेऊन टाकतील ते. तर काही आता आम्ही एका ठिकाणी ऊसाचा रस पिण्यासाठी थांबलोय आणि साखरपुड्याचा कार्यक्रम येतो तो पूर्णपणे संपन्न झालाय. आणि गावाकडचे जे साखरपुडे आहे ना, ते अशाच पद्धतीने होत असता नक्की मनशाल हे काय होतं. तरी इकडे काही असं जास्त काही फोटोशूट वगैरे काही बाकीचे असे काही प्रसंग असतात, तिथं असा शॉर्टकट कार्यक्रम असतो. आणि चला आता ऊसाचा रस पिऊया आपण. तर काही आम्ही येताना ना ऊसाचा रस वगैरे पिला आणि आता आलोय मामाच्या गावाला म्हणजे भालगावला. आणि इथे ना एवढं मोठं चिंचाचं झाड आहे ना, तर आता मी सागरला पाठवलंय वरती आणि सागर आता तोडतोय चिंच. हळू जाय रे बाबा. तर काही आता आलोय मी शॉपमध्ये आणि आरवी मॅडम या ठिकाणी ऑनलाईनची ऑर्डर घेत बसलेले आहे.
आणि प्रसाद गेला घरी आणि संकेत शेट आहे ते आता त्या दुकानात पाठवले आपण. आणि रोहित भाऊ बाहेर काय करताय? काय चालू रोहित भाऊच? चॅटिंग शेटिंग के साथ. आता आलोय आम्ही घरी. आता आम्ही जेवण पण केलंय. अरे या ठिकाणी वाप घेतीये आणि मम्मीनी आम्हाला ना बिब्याचं दूध पण दिलंय. बिबा बोलता ना ग त्याला, बिब्याचं दूध पण दिलंय कारण आम्हाला खूप जास्त खोकला लागला होता आणि आता माझे ओठ खूप दुखताय बोलून बोलून कारण ते खूप ओले. तर मी आता त्याला व्हॅसलीन लावतो आणि व्लॉग या ठिकाणी एंड करतो. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू, टेक केअर. आपला स्वॅग वाढत चालला जिथे जिथे पावला मिरकिनीला सोड पहिली गाडीला भाव एकदम कडक मराठी ऋषिकेश माझं नाव तर विकोरांचं बोलणारा शिव आपले गाव.